परमेश्वर योसेफ आणि त्यांना परिवारना बचाव करस. बराच वर्ष नंतर जब याकोब धल्ला विचारला होता, त्यांनी आपला आवडता पोर्या योसेफले मेंढ्यासनी राखोई करणारा मोठा भाऊसकडे तेसन कस काय चालूशे फायदेखासाठी धाड. आपला बाप याकोबनं योसेफवर जास्त प्रेम राहामुळे आणि योसेफ आपला भाऊसवर राज्य करीन असं सपन त्याला दिखामुळे त्यांना भाऊ त्यांना देश करायला लागणार. जो योसेफ आपला भाऊस जोडे उन्हा तो तेसनी त्याला काही गुलामासना व्यापारीसले विकी टाक. योसेफना भाऊसने घर परत जावाना पहिले योसेफना जगा मेंढीना रक्तमा बुडाव, मग तेसनी तो जगा आपला बापले दाखाडा. येण्यासाठी की जंगली प्राणीनी योसेफले मारी टाकल शे, येणावर त्यांना विश्वास बसो. याकोबले गैरा दुःख होईना. त्या गुलामासना व्यापारीसनी योसेफले मिसर देश मालया. नाईल नदीना तटवर बसेल मिसर देश हाऊ एक मोठा आणि सामर्थ्यशाली देश होता. गुलामासना व्यापारीसनी योसेफले एक मालदार सरकारी अधिकारीले विकी टाक. योसेफनी आपला मालकनी चांगली सेवा करी आणि परमेश्वरनी योसेफले आशीर्वादित कर. त्या मालकनी बाईक कोणी योसेफ संगे कुकर्म करान प्रयत्न करा, पण ह्या प्रकारे परमेश्वरना विरुद्धमा पाप करायला योसेफनी नकार करा. येण्यामुळे ती रागे भरीसन योसेफवर खोटा आरोप लावा आणि योसेफले धरीसन बंदीगृहमा टाकामावन. बंदीगृहमा बी योसेफ परमेश्वर संगे विश्वासयोग्य राहिना आणि परमेश्वरनी त्याला आशीर्वाद दिला. दोन वर्ष नंतर बिगर पापना हुईसन बी योसेफ बंदीगृहमाच होता. एक रातले फारो राजाले दोन चिंताजनक सपन दिखना. त्याने सल्लागारास पैकी कोणी बी त्याला त्या सपनासना अर्थ सांगू नाही सकना. परमेश्वरनी योसेफले सपनमा अर्थ सांगाने क्षमता दिल होती, म्हणून फारो राजाने योसेफले बंदीगृह मधून आपला घर लय. योसेफनी त्याने सपनना अर्थ सांग आणि त्याला सांग, परमेश्वर 7 वर्ष लगून गैर पीक पाणी देईन आणि त्यानंतर 7 वर्ष लगून काय पडी. योसेफनी फारो राजावर एवढी छाप पडली की त्यांनी त्याला मिसर देशना पंतप्रधान बनाय टाक. योसेफनी लोकसले चांगला काय मधला 7 वर्षमा त्यांना गैर संग्रह करीसन ठेवायला सांग. मग योसेफनी काय मधला 7 वर्ष लगून लोकसले पुरी इथलं धान्य विक. तो काय फक्त मिसर देशमाच नाही, पण याकोब आणि त्यांना परिवारना लोक जठे राहत होतात कनान देशमा बी भयंकर होता. मग याकोब आपला मोठा पोरसले धान्य विकत लेवाले मिसर देशमा धाड. धान्य विकत लेवाले येल भाऊ योसेफना समोर उभा होतात, पण तेसनी त्याले वयख नाही. पण योसेफनी तेसले वैखिली द बदलल शेतस की नाही हाई परखानंतर योसेफनी तेसले सांग, मी तुमना भाऊ योसेफ शे, भ्याऊ नका. तुम्ही मले गुलाम मनीसन विकीसन मन वाईट करायला प्रयत्न कर, पण परमेश्वरनी त्याच वाईट न मन चांगलं करासाठी उपयोग कर. या आणि मिसर देश मा वस्ती करेसन राहा कि मी तुमले आणि तुमना परिवारले धान्य पुराय सकू. जो योसेफ ना भाऊ घर परत उन्हात गोतेसनी आपला बाप याकोबले योसेफ अजून जित्ताशी असं सांग, तो याकोबले गैर खुशी होईने. जरी बी याकोब आते धल्ला विचारला होता, तरी बी तो आपला परिवार संगे मिसर देश मावना आणि त्या सर्व तटे राहू लागणार. याकोबनी आपला मराना पहिले आपला सर्व पोरसले आशीर्वाद दिला. परमेश्वरनी अब्राहम संगे करेल करारना अभिवचन इसाकडे, मग याकोब आणि त्यांना 12 पुरुषकडे आणि त्यांना परिवारकडे सोपामा येल होता. ह्या 12 पुरुषनी संतते ह्या इस्रायलना 12 वंश होईनात.